चेंडूला उसळी जास्त होती, चेंडूला हाईट जास्त होती, त्यामुळे हा चेंडू मात्र इथे पंचांनी मात्र दोन्ही हात समांतर करून दर्शवत आहेत की हा चेंडू मात्र इथे वाईट चेंडू आहे, स्क्वेअर चेंडू असणार आहे. एक धाव जरूर मिळते अवांतर स्वरूपाची कानेश्वर कानिवळी संघाला. श्री गणेश मात्र होते अवांतर धावेने एका धावेने. धन्यवाद. थोडीस कामानिमित्त इथून रजा घेत आहेत आमचे सर्व मान्यवर. अतिशय सुंदर चेंडू टाकण्यात आला. वेगवान चेंडू होता, चेंडूला अतिशय वेग होता, भन्नाट वेग होता. यष्टी रक्षक मात्र धनंजय मात्र इथे अतिशय त्याची कामगिरी मात्र इथे चोख पार पाडतोय. नक्कीच चांगला कमबॅक म्हणावा लागेल. ते सूरजचा पहिला चेंडू स्वेअर टाकला होता आणि त्याच्यानंतर त्या चेंडूवरती भन्नाट वेग. अतिशय सुंदर असा चेंडू. पी1चा षटक, पहिलं पॉवर प्लेचा षटक. आणि इथे मात्र जबरदस्त असा कव्हरला आलाय हा वन बाउन्स खणखणीत दणदणीत असा यशच्या बॅट मधून येतोय चौकार डीजे. मात्र मागच्या मॅच मध्ये 16 चेंडू आणि 60 धावांची भारदार खेळी केली. नेक्स्ट बॉल कडे आपण वळतो. आता पुन्हा एकदा सूरज वेगवान चेंडू घेऊन येतोय. यश समोर उभा आहे त्याच्या. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय वैभव. मात्र चेंडूच्या इथे येतोय, कोणतीही चूक करणार नाहीये. दरम्यान सूरजने मात्र इथे काय केलंय, एक मोठा मासा गळाला लावलाय, तो म्हणजे यश मोरे सारखा मोठा फलंदाज इथे मात्र कॅच आउट झालेला आहे. दरम्यान आता आपण संधी देणार आहोत ते डीजे ऑपरेटरला. इथे स्वागत सन्मान आपण करणार आहोत. चिंदू जाधव यांचं आपण इथे स्वागत आणि सन्मान करतोय. मी विनंती करतोय की आपण अक्षय शिंदे आपण स्वागत सन्मान करायचंय चिंदू जाधव यांचं. न्यू बॅटर मैदानामध्ये इन झालाय तो म्हणजे रोहित. रोहित सुद्धा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, कानेश्वर कानिवळी संघाचा व्हेरिएशन गोलंदाज आहे आणि एक चांगली बॅटिंग सुद्धा करत असतो. नक्कीच वन डाऊनच्या भूमिकेमध्ये नक्कीच मैदानामध्ये परतलाय. साथी आपला नक्कीच माघारी परतलाय तो म्हणजे यश. सूरजचं कौतुक करावं लागेल. पहिलं पी1चं षटक हाताळतोय, अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. नक्कीच हा चेंडू मात्र जातोय चार धावांसाठी येतोय हा खणखणीत दणदणीत असा हा चौकार डीजे. इथे मात्र रोहितने मात्र इथे आल्याला मात्र नक्कीच पहिला चौकार मात्र आपल्या बॅटमधून नक्कीच इथे नोंदवलाय आपल्या नावावरती. नेक्स्ट बॉल कडे आपण वळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच जरूर करत होता रोहित, परंतु इथे मात्र बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. अतिशय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. नक्कीच सूरजची कमबॅक करतोय स्वतःला. आतापर्यंत धावा झाल्यात त्या 9 धावसंख्या झालेली आहे. हलकासा स्टेअर केलाय चेंडूला, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच इथे रॉय मात्र उभा होता. नक्कीच आपल्या संघासाठी त्यांनी 3 धावा नक्कीच वाचवल्यात. अतिशय जबरदस्त क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. पहिला पी1चं षटक समाप्त झालंय. एक षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाली ती कानेश्वर कानिवळी संघाची एक गडी बाद 10 धावसंख्या झालेली आहे. आता मात्र संधी देऊयात आपण डीजे ऑपरेटरला.
अंतिम असं आपण गाणं ऐकवलं सर्वांना, प्रेक्षकांना नक्कीच. ठाण्याचे ठाणे वाघ आनंद दिघे साहेब कोणी विसरू शकत नाही त्यांना. दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज अष्टपैलू खेळाडू जय हनुमान देसाईपाडा संघाचा अजित देसाई, वेगवान गोलंदाज. त्याच्यासमोर मात्र बॅटर उभा आहे रोहित तेलंगे. अतिशय वेगाने चेंडू टाकण्यात आला होता दरम्यान इथे, नक्कीच एक धाव इथे कंप्लीट जरूर झालेली आहे. पंचांचा डिसिजन होता, लेग स्टंपचा चेंडू बाहेर चाललाय. पंचांनी मात्र दोन्ही हात आपले समांतर केले. मंदार सर दर्शवतात की हा चेंडू मात्र इथे स्वेअर चेंडू आहे. व्हाईट प्लस वन रन अशा दोन धावा मिळतील. आता मात्र धावसंख्या झाली ती एक षटकाची अंती, ती म्हणजे 12 धावसंख्या झालेली आहे. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती अजितच्या स्वेअर चेंडू आला, एक धाव धावून काढली. अशा ह्या दोन धावा आल्या आणि 12 धावसंख्या आता स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. अतिशय इम्पॉर्टंट सामना आहे, चार षटकांचा सामना असेल. जय हनुमान देसाईपाडा संघ विरोधात कानेश्वर कानिवली असा हा सामना चालू आहे. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला उंची जास्त आहे आणि हा चेंडू गेलाय सुद्धा स्क्वेअर लॅग अंपायरच्या डोक्याच्या वरून येतोय हा खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी षटकार. ठोक डीजे. नक्कीच इथे आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय, नक्कीच त्याला अजित वरती त्यांनी नक्कीच या चेंडूवरती प्रहार केलाय. स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्याच्या वरून खणखणीत 6 धावांसाठी षटकार आलाय. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 18 धावसंख्या झालेली आहे. पुढील चेंडूकडे आपण वळतोय. पुन्हा एकदा अतिशय वेगाने चेंडू टाकण्यात आला होता यष्टी रक्षकाच्या मागे. बॅकअप नक्कीच जरूर, थोडीशी मिस फिल्डिंग झालेली आहे. इथे एक धाव जरूर मिळते परंतु पंचांकडे नक्कीच इथे बघतायत. पंचांनी मात्र इथे रिव्ह्यूची डिमांड केलेली आहे. आता आपण नक्कीच चेक करणार आहोत की नक्की हा हाईट फॅक्टर चेंडू आहे की नाही. पंचांचा डिसिजन आलाय, चेंडू लँड होतोय नक्कीच, म्हणजे फेअर डिलिव्हरी असेल ही. रिव्ह्यू नक्कीच सक्सेस ठरला इथे. परंतु या चेंडूवरती धावा किती मिळतील पंच? हा व्हाईट चेंडू असणार आहे आणि एक धावून काढलेली आहे, अशा टोटल दोन धावा मिळतील. धावसंख्या झाली ती 20 धावसंख्या झालेली आहे. चला आता आपण नेक्स्ट बॉलकडे वळतोय. पुन्हा एकदा अजित देसाई गोलंदाजी मार्फत येतोय. शॉर्ट पिच दिल्यावरती त्याला हलक्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे. दरम्यान इथे काय झालंय, क्षेत्ररक्षण झालंय जरूर परंतु एक धाव इथे जरूर कंप्लीट झालेली आहे. एक धाव मिळते ती कानेश्वर कानिवळी संघाला. पुन्हा एकदा ऑनस्ट्राईक आता आलाय जितू. मात्र जितूने मात्र काय अप्रतिम असा फटका लगावला होता स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्याच्या वरून. 6 धावा मिळून दिल्या होत्या आपल्या संघाला. पुन्हा एकदा स्ट्राईकला आता आलाय तो म्हणजे जितू. परंतु अजित देसाई हा एक जबरदस्त कसलेला असा गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, चेंडू नक्कीच जितूने थोडीशी इथे मात्र तो स्वतः मात्र स्वतःला दोष देतोय. कारण की चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, नक्कीच त्याने व्यवस्थित निरकून घेतला होता चेंडूला, परंतु चेंडू बॅटला स्पर्श झाला नाहीये. आणि इथे मात्र यष्टीरक्षक पंकज देसाईने मात्र आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. निर्धाव चेंडूची सांगता, चांगला कमबॅक करतोय अजित देसाई. इथे मात्र पुन्हा एकदा आता मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या इथे येतोय का? आणि इथे मात्र काय झालंय ते नक्कीच आम्हाला इथे कळेल. वेल कॅच म्हणावी लागेल नक्कीच, मी म्हणतोय. हाईट होती चेंडूला भरपूर आणि परफेक्ट जज केलं त्याने स्वतःला वैभवने. आणि मात्र एक अप्रतिम असा झेल इथे टिपलाय. दुसरा गडी बाद कानेश्वर कानिवळी संघाचा जेतो डीजे.
मैदानामध्ये आलाय तो म्हणजे अमोल शेडगे. जबरदस्त असा एक हार्ड हिटर फलंदाज अमोल. ताकदीच्या जोरावरती मोठे मोठे फटके मारत असतात मैदानामध्ये. नक्कीच इथून मात्र आता नक्कीच आपल्याला मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या झाली ती 21. अतिशय सुंदर चेंडू, वेगवान चेंडू इथे टाकण्यामध्ये यशस्वी ठरते गोलंदाज अजित देसाई. मी मगाशीच सांगितलंय की कसलेला गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे अजित. जरूर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता अजितच्या, परंतु त्याच्यानंतर त्याने जबरदस्त कमबॅक केलंय. पुढील चेंडूकडे आपण वळतोय इथे. आता मात्र बरोबर बॅटच्या चेंडू रडार मध्ये आलाय आणि चेंडूला मात्र भेदून दिलाय. स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला हा फटका येतोय. खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी षटकार. डीजे सॉन्ग आहे वक्का वक्का वे वे. या गाण्यावरती ना हल्दीला धुमाकूळ होत होती. चेंडू द्यायचा मैदानात. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 27 धावसंख्या. बघा हे वक्का वक्का जे सॉन्ग ज्या वेळेस आलं होतं ना त्यावेळेस हल्दीला मोठी गंमत व्हायची बऱ्याच ठिकाणी. हे गाणं लागल्यानंतर वक्का वक्का गाणं लागल्यानंतर वक्का वक सुरू व्हायची नुसती बाजूला, कारण की हल्दीला बरेच जण 90% काय करून असतात, ड्रिंक करून असतात. हे गाणं लागलं डीजे डीजे वरती शकीरा बेबीचं वक्का वक्का वक्का. इथे बाजूला बाहेर त्या मंडपाच्या मागे वक्का वक सुरू. तर आपण स्वागत समारंभाकडे वळतोय. आपण आता इथे या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले भाविन पाटारे यांचं इथे आपण स्वागत सन्मान करतोय. मी विनंती करतोय की गोविंद आपल्याला विनंती असेल की भाविन पाटारे यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. आपण श्लोक लक्ष्मण देशमुख यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये. ऐकलात आवाज? डेअरिंग डेअरिंग लागते यासाठी. माईक मध्ये बोलायचं काम कोणाचंही नसतं, त्यासाठी डेअरिंग असावी लागते. आणि या श्लोकने मात्र इथे डेअरिंग दाखवलेली आहे. किती पैसे लावले षटकारासाठी? 100 रुपये. तू लावलेस स्वतः? पप्पा पाठवणार आहेत काय? बरं मग ठीक आहे. मग तू पैसे लावायला आलास तर पैसे घेऊन यायचंस ना खिशामध्ये. अच्छा पप्पा देणार आहे. चला श्लोक कडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला वळूया मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत आलाय परेश देसाई. व्हेरिएशन गोलंदाज, लेग कटर ऑफ कटर असा गोलंदाज, यशस्वी असा अष्टपैलू खेळाडू. त्याच्या समोर ऑन स्ट्राईकला फलंदाज उभा आहे तो म्हणजे रोहित. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मी सांगितलं होतं की व्हेरिएशन गोलंदाज आहे, लेग कटरचा गोलंदाज बादशाह गोलंदाज मानला जातो. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र इथे त्रिपळा चित केलाय तो म्हणजे रोहित याला. डीजे का स्वप्नील सूर्यवंशी खुश आहेत. आज पहिला सामना ते आज जिंकलेत. न्यू बॅटर मैदानामध्ये येईन झालाय तो म्हणजे पारस. पारस सुद्धा एक जबरदस्त असा एक स्फोटक फलंदाज आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे. नक्कीच आता मैदानामध्ये आलेला आहे, परंतु परेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने रोहितला माघारी परतवलाय. नेक्स्ट बॉल कडे आपण वळतो. आता
इथे मात्र हा काय फटका आहे, नेत्रदीपक असा फटका, पारस मात्र आलाय आणि मात्र त्यांनी स्वतःला मात्र इथं सिद्ध केलंय, भेदून दिलाय चेंडूला, सीमारेषेच्या बाहेर येतोय हा खणखणीत 6 धावांसाठी षटकार. ठोक डीजे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता पॉईंटच्या दिशेने, परंतु इथे मात्र गोलंदाज व्हेरी चलाक परेश, अतिशय जबरदस्त असा गोलंदाज, कसलेला गोलंदाज, बरेचसे टुर्नामेंट खेळलेला गोलंदाज, नक्कीच या चेंडू मात्र इथे निर्धावाला आहे. डीजे ऑपरेटरसाठी नक्कीच इथे फरमाईश आलेली आहे आता की आपण जरा सितारो की मैफिल हे गाणं वाजवणं गरजेचं आहे. इथे मात्र अतिशय जबरदस्त देखना असा नेत्रदीपक फटका येतोय, फाईन लेगला चेंडू जातोय हा 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. डीजे संघाची 3 गडी बाद 37 धावसंख्या झालेली आहे. अजून या षटकातील हा शेवटचा चेंडू असावा. पुन्हा एकदा इथं मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू लँड होतोय का, आणि चेंडू लँड झालाय सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी षटकार. ठोक डीजे. हळदीचा कार्यक्रम ज्या वेळेस होत असतो ती नाचत असताना बरेच जण ड्रिंक करून येत असतात आणि ड्रिंक केल्यानंतर म्हणजे अति ऊर्जा असते आपल्या शरीरात, सर्वांना पण माहिती आहे. ज्यावेळेस डीजे ऑपरेटर ऑपरेटिंग करत असतो ना तेव्हा तो हळदीला नाचणारा जो ड्रिंकर असतो तो काय म्हणतो तिकडं, ए डीजे वाल्या आपला गाणं वाजव, ए आपला गाणं वाजव. अरे आपलं गाणं कुठलं, त्या गाण्याचं काहीतरी नाव असतं, ते नाव सांगायला पाहिजेत. डीजे ऑपरेटर बिचारा आपला युट्यूब वरती सर्च मारतोय आपलं गाणं, आपलं गाणं काय त्याला युट्यूबवर भेटतच नाहीये, पण त्या गाण्याचं नाव सांगणं गरजेचं आहे. बोल ना मित्रा की असं माझं हे गाणं वाजव. तर 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि आता धावसंख्या झाली ती स्कोरबोर्ड वरती कानेश्वर कानेवळी संघाची, ती म्हणजे 3 गडी बाद 43 धावसंख्या झालेली आहे. आता शेवटचा षटक म्हणजे हनामारीचे षटक कोण घेऊन येतोय, नो डाऊट बंटी कडू येतोय गोलंदाजी मार्फत. स्ट्राईकला नक्कीच अमोलने मात्र एक मोठा फटका जरूर मारला, आपल्या बॅट मधून एक षटकार जरूर ठोकलाय त्याने, मात्र आता ऑन स्ट्राईकला मात्र अमोल शेडगे असेल. बंटी कडू गोलंदाजी मार्फत आलेला आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावफलक धावा लागल्या 43 धावा, या शेवटच्या षटकात किती धावा येतील याच्याकडे लक्ष लागले. आता 3 षटक झालेत, ओके 4 षटकाचा सामना आहे, 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अतिशय सुंदर चेंडू टाकण्यात आला होता, इथे मात्र बॅटची कडा लागली होती आणि इथे काय चाललंय हे असं नाही व्हायला पाहिजे मला असं वाटतंय, असं नाही होणं गरजेचं आहे, कारण की चेंडू डॉट जरूर आलाय, एसटी रक्षकाच्या हातात सुद्धा आहे आणि अशी धाव घेणं म्हणजे नक्की रिस्कीची धाव असते आणि इथे मात्र त्याचा परिश्रम याचं नक्कीच त्याचं फळ मात्र नक्कीच भोगायला लागलं आपल्याला. रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे पारस मात्र बाद झालाय, मात्र पारस मात्र वैयक्तिक खेळला होता 16 धावांवरती, चांगले बॅटवरती त्या चेंडू येत होते परंतु स्वतःची विकेट स्वतः मात्र इथे टाकून गेलाय बाहेर. बंटीचं कौतुक करावं लागेल, पहिला चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू टाकला त्याने. इथे मात्र चेंडू आता नक्कीच हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि काय झालंय बघा, इथे मात्र सोपा झेल मात्र इथे ड्रॉप झालाय,
दरम्यान दोन धावा इथे कंप्लीट झालेले आहेत. पंकज देसाई नक्कीच नाराज असतील सूरजवरती. एक एक धावेला अतिशय महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जर हा झेल पकडला गेला असता तर निश्चित या दोन धावा रोखल्या गेल्या असत्या. धावसंख्या दोन ने वाढली, धावसंख्या झाली ती 45 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत बंटी ऑन स्ट्राईक अमोल. मात्र नक्कीच आपल्या मनगडाच्या जोरावरती येणाऱ्या चार चेंडूवरती किती धावा येतील याच्याकडे लक्ष लागले. आता अतिशय सुंदर चेंडू, यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय बंटी कडू. इथे मात्र गडी बाद झालाय कानेश्वर कानेवळी संघाचा पाचवा गडी बाद. धावसंख्या झाली ती 45. संधी मिळेल डीजे ऑपरेटरला. आपण प्रेक्षकांचे फरमाईश सॉंग होतं हे आपण पुढे वाजवणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत. डीजे ऑपरेटरने हे गाणं असंच कंटिन्यू करायचं आहे पुढे. आपण बोलतोय पुन्हा एकदा मैदानावरती. न्यू बॅटर मैदानात आलाय शंतनू. शंतनूने मात्र इथे आल्याला मात्र हलकासा चेंडूला स्टेअर केला. एक धाव नक्कीच मिळते इथे. आणि इथे मात्र काय झालंय, पंकज देसाई मात्र इथे चेंडू अलगत पकडायचा होता, चांगला थ्रो झाला होता. मात्र इथे चपळाईने मात्र इथे दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. स्वर चेंडू आलाय. आमच्या जुन्या आठवणी ताज्या करतात आमचे परम मित्र मनोजी सालुंके यांनी सांगितलं होतं की आम्हाला हे गाणं वाजणं गरजेचं आहे आणि या गाण्यावरती आमच्या बऱ्याचशा आठवणी आहेत शाळेतल्या. आणि हे गाणं कंटिन्यू वाजले वाजणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथं करतायत फलंदाज शंतनू. परंतु बॅटला मात्र ते चेंडू स्पर्श होत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. मी बघा वारंवार ज्या ज्या ठिकाणी मी समालोचनाला जात असतो त्या त्या ठिकाणी मी सांगत असतो की 2024 या सालमध्ये अतिशय फॉर्ममध्ये असणारा गोलंदाज जर कोण असेल तर तो म्हणजे बंटी कडू. अतिशय जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे हवेत आहे आणि मात्र इथे कॅच पकडली गेले. पंकज देसाई मात्र इथे झेल पकडतोय. दरम्यान इथे चार षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि धाव फलकावरती धावा लागल्यात त्या कानेश्वर कानेवळी संघाच्या. 48 धावसंख्या. जिंकण्याकरता जय हनुमान देसाईपाडा संघाच्या समोर टार्गेट असेल 49 धावांचं. आणि आता आपण ते पूर्ण गाणं वाजवणार आहोत संधी देऊया डीजे ऑपरेटरला.
सितारो की मैफिल हे अतिशय सुंदर असं गीत आपण ऐकवलं डीजे ऑपरेटर, आपलं मनापासून मी ते धन्यवाद करतोय. माझे मित्र मनोजजी सालुंके हे सुद्धा आता खुश असतील, नक्कीच एन्जॉय केलं असेल त्यांनी या गाण्यावरती. खूप साऱ्या आठवणी आमच्या या शाळेतल्या त्यांनी नक्कीच पुन्हा एकदा आठवणींना उजाळा दिला आमच्या. धन्यवाद पुन्हा एकदा. आता यापुढील आवाज आपण ऐकणार आहोत कर्जत तालुक्यातील आमचे साथी समालोचक, आमचे मित्र संदीपजी बोराडे सरांचं. येस थँक्यू अनिल सर. जाऊया मॅच कडे. अर्धात अशोक लक्ष्मण देशमुख यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. जाऊया मॅच कडे. अर्थात त्याचा टार्गेट सेट केलाय यावेळी मात्र तब्बल 49 या आकड्याचा. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतो एकीकडे आगे. अर्थातच या परिसरातील तालुक्यातील एक रणमशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, भरपूर क्रिकेटचा अनुभव आहे पंकज देसाई आणि त्याला साथ देताना दिसेल तो फलंदाज परेश देसाई. युवा सेना कल्पेश पालवे यांचं या मंचावरती आगमन झालंय. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. सरपंच मानकोरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रमेशजी सालुंके आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय नारायण दळवी यांच्याकडून देसाई बाडा संघासाठी सुवर्ण संधी जरूर आले. बॅक टू बॅक 3 सिक्सर जर लगावले तर मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज जरूर दिलं जाईल. सूरज गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला बॉल यावेळी मात्र एकदा बली आहे. अगदी पंकज देसाई आणि परेश देसाई ही जोडी मैदानावरती आहे. एक चांगला संघ सध्या मी तर म्हणेल या परिसरात या तालुक्यात नवा रुपाला आलाय म्हणजे देसाई पडा. चांगला बॉल यावेळी अतलला गेलाय. अफलातून गोलंदाजी आहे. पहिल्या बॉल वरती पंकज देसाईने स्ट्राईक जरूर रोटेट केली आहे. समोर आहे परेश देसाई ज्याला आपण आतापर्यंत मी या सीझन मध्ये या परिसरामध्ये पाहिलेला खेळाडू आहे. त्याच्याकडे टेक्निकल बॅटिंग कशी करायची हे मात्र तंत्र जरूर आहे. परंतु कधी कधी काही होते क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी चालून जातात. परंतु असो या बळी गोलंदाज सूरज चांगली बॉलिंग. प्रशांतजी कदम यांच्याकडून मंडळासाठी 1111 रुपयांचं आर्थिक सहाय्य झालंय. आपलं मनस्वी मंडळाच्या वतीने बेलिवकरांच्या वतीने सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. अर्थातच एक तुल्यबलता या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळतीये. सूरज नावाचा बॉलर आहे मैदानावरती फार तीक्ष्णता दाखवत आहे. चांगला बॉल यावेळी अतलला गेलाय परंतु इथे मात्र फटका आहे. अगदी मी सकाळी म्हटलं होतं की या गोलंदाजाकडे ती नजाकत आहे, ती ताकद आहे आणि खऱ्या अर्थाने तमाम प्रेक्षकांना त्याच्या गोलंदाजीवरती आकर्षित करणारे बॉल तो फेकतोय. अगदी चांगली गोलंदाजी आहे. सूरज आपण पाहतोय अद्यापपर्यंत 4 बॉल मध्ये त्याने 2 धावा खर्च केल्यात. 49 धावा संख्येचं टार्गेट आहे. अगदी आपण पाहतोय पंकज देसाई आणि परेश देसाई ही जोडी मैदानात आहे. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र का मला सुधागड तालुक्याची रणमशीन म्हटलं जात आहे. तो पंकज देसाई सध्या मैदानावरती खेचतोय वन बाउंडचा हा लॉंगॉनचा चौकार. ठोक डीजे देसाईच्या बॅट मधून या ठिकाणी चौकार जरूर आलाय. सुधागड तालुक्याचा इतिहास जर पाहायला गेला तर पहिली बाईक पटकावणारा खेळाडू आहे. परंतु आता मात्र चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र अवाही सपार. बॉल जाईल सीमा रेखा पार. येतोय तो खणखणीत दणदणीत पंकज ब्रँडेड सिक्सर. सिक्सर जरूर आलाय. बीसीसी परळी आणि करचुंडे दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी आपण सेकंड राऊंड ची सेकंड मॅच. बीसीसी परळी आणि करचुंडे
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या जाऊया मॅच कडे. अर्थातच आपण पाहतोय पहिले चार बॉल गोलंदाज सूरजने सुंदररित्या फेकले. पहिल्या बॉल वरती जी काय पंकज देसाईने स्ट्राईक रोटेट केली त्याच्यानंतर परेश देसाई स्ट्राईकला आले. त्याच्यानंतर पहिले दोन बॉल परेश देसाईंसाठी डॉट आलेत, परंतु त्याच्यानंतर परेश देसाईने जाणलं की अशा परिस्थितीत आता मात्र स्ट्राईक रोटेट होणं आपल्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. आणि त्यांनी स्ट्राईक रोटेट करत एकदा जरूर घेतली चौथ्या बॉल वरती. तिथे स्ट्राईक रोटेट होता होता पाचव्या बॉल वरती आला पंकज देसाई कडून चौका आणि त्याच्यानंतर आलाय सिक्सर. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 12 आकड्यावरती. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे. खरं म्हणायला गेलं तर देसाई पाडा संघासाठी 12.25 ची सरासरी राखायची आहे आणि इथे धावा आल्यात 12. अगदी समीकरण फार जवळ आहे मित्र म्हणेल. प्रति षटक 12.25 ची सरासरी राखायची आहे. संघे कोड्याचा दुसरे षटक गोलंदाज तयार. पारस आपण पाहतोय पहिला झटका यावेळी परेश देसाईच्या पारीचा अंत. देसाई पाडा संघाला लागलेला हा मोठा झटका आहे. मी तर म्हणेल 440 नाही तर 880 हा झटका आहे. डीजे आपला झटका दाखवा. तो सुन्नत सबकी होती. अगदी डीजे मास्टर तुम्ही ध्वनी लहरी प्रसारित केल्या, कौतुक आहे तुमच्या ध्वनी लहरीचं. परंतु ही राजनची घोषणा आहे जी अशी कोणत्याही कार्यक्रमाला आधीमधी वाजली जात नाहीये हे लक्षात ठेवावं. जसं भारताचं राष्ट्रगान आहे तशाच पद्धतीत राजनची घोषणा आहे. अगदी जाऊया मॅच कडे. पारसच्या गोलंदाजीवरती आता मात्र परतावं लागलंय ते डीजेला. धनंजय आणि डीजे तुमचं होत. सध्या गोलंदाजी करते ऑन हॅट्रिक बॉल. यावेळी आपण पाहतोय हॅट्रिकच्या उंबरड्यावरती पारसचा बॉलर पाहायला मिळतोय. एकीकडे आपण पाहतो ना की परीस आणि दुसरीकडे एकीकडे पारस गोलंदाजी करतोय. परीसात ती ताकद आहे लोखंडाला सोनं बनवण्याची, परंतु आता पारस मध्ये ताकद आहे का? कारण पहिल्या दोन बॉलवरती त्याने ताकद जरूर दाखवले, परंतु यावेळी तिसऱ्या बॉलवरती काय होतंय? चांगला फटका आहे आउट ऑफ दी पार्क. इथे काय कॉन्फिडन्स होता तो मात्र फलंदाज अजित देसाईला, कारण जागेवरती फटका लागावला थोडे पुढे गेले चालत. त्यांना माहित आहे की हा बॉल आउट ऑफ दी पार्क जाईल. ताकदीनुसार केला आहे, सिक्सर जरूर आलाय, परंतु आता बीसीसी परले बी आणि त्याच्या विरोधात करचुंडे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी प्लीज विलंब करू नका. जर विलंब केला तर मात्र आपल्या सामन्याचे षटके सुद्धा कमी होतील, आधीच कमी झाली. चांगला बॉल यावेळी मात्र 18 धावा धावपळकावरती लागल्यात. दोन विकेटचं नुकसान, अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत. जर विचार करायला गेलं ज्या ख्यातीसाठी देसाई पाडा संघ ओळखला जातोय जी बॅटिंग लाईन आहे तिला मात्र मैदानात आणावं लागेल. आता पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट होईल यात कोणती शंका नाहीये.
एका धावीच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला 19 या आकड्यावरती. प्रतिषटक 12.25 च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत आणि या धावा रुकल्या गेल्या आहेत. ते मात्र कानिवले टीम कडून, ज्या कानिवले टीमने आजचा पहिला संघर्ष घडवला होता, जवळजवळ 96 धावा त्यांनी धावफळकावरती लावल्या, त्याच कानिवली टीमच्या विरोधात आता मात्र बॅटिंग करायची आहे देसाईपाडा टीमला. आणि खऱ्या अर्थाने त्या कानिवली टीमला गोलंदाजीमध्ये एक जादुई गोलंदाजी दाखवले देसाईपाडाने आतापर्यंत. मित्र म्हणेल 48 धावा 4 षटकांमध्ये आल्या होत्या. चांगला फटका इथे मात्र पंकज देसाईच्या बॅट मधून येतोय लॉंगॉनच्या डोक्यावरून कणकणी दणदणीत सिक्सर ठोक डीज आहे. आता 49 ची गरज होती पहिल्या दोन षटकांमध्ये आल्या 24. भाविन पाटारे यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. येस येस थांबा जरा चेक करतो आम्ही. येस येस हा ओके 25 धावा धावफलकावरती आहेत. पंचवीस धबा धबळक्यावरती लागल्या गेल्यात. अगदी खरंय, क्रिकेट पट्टू काय असावा ते पंकज देसाईंकडून जाणून घ्यावं लागतं. कधी कधी आमच्या चुका सुद्धा होत आहेत, असो आमचे स्कोरर असतील मग आम्ही असू, बरंच काही घडतं. परंतु इथे 25 धबा धबळक्यावरती लागल्यात. 25 धबा लागल्यात. आता मात्र 12 ची सरासरी राखायचे मैदानात. स्ट्राईक रोटेट केलं होतं अजित देसाईने, ती एक धाव फार महत्वाची आहे खरं म्हणायला गेलं तर. आणि त्याच्यानंतर सिक्सर आला होता. येणारे 12 बॉल आणि गरज असेल 24 धावसंख्येची. प्रति चेंडू 2 ची सरासरी. चांगला बॉल खरं म्हणायला गेलं ना. 12वा प्रतिनिधी जर्सी मध्ये आलाय देसाईपाडा संघाचं. काय नाव रे बेटा? वेद दत्ता अधिकारी सर. हे फार उज्ज्वल भविष्य आहे देसाई पाड्याच. आणि दुसरा 12वा सुद्धा तितकाच चिमुकला आहे तो पण. उचलण्याचा प्रयत्न अफलातून अफलातून. टायमिंग झालं नाहीये या वेळे. आमचे डान्सिंग अंपायर संदीपजी गायकवाड त्यांना युट्यूबच्या माध्यमातून पाहिलं गेलं, कॉमेंट्री ऐकली गेले. सध्या पुढची ऑर्डर फिक्स होण्याची तयारी आहे तुमची. अगदी फक्त तुमच्या तारखेची वाट बघावी लागेल आम्हाला. बीसीसीआय परलीने बॅटिंग स्वीकारले. करचोंडे टीम फिल्डिंग साठी तयारीत राहायचे. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. यश मोरे पहिल्या सामन्याचा हिरो रन मशीन, ज्याने वैयक्तिक 60 धावा धावफलकावरती लगावल्या होत्या. तो यश मोरे आता मैदानात आहे, गोलंदाजी करतोय. फटका चांगला आहे, प्रयत्न फसलाय. फाईन लेग रिजनचा येतोय अजित देसाईच्या बॅट मधून हा चौकार. अगदी पाहायला गेला तर यावेळी आपण पाहतोय ना की सामन्यातली एक तुल्यबलता आहे. अजूनही 9 बॉल आणि गरज असेल ते 20 धावसंख्येची.
फटका चांगला आहे, परंतु इथे काय घडतंय, क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत दुसऱ्या दावेचा प्रयत्न. चाणक्ष आहेत अजित देसाई, खरं म्हणायला गेलं तर अफलातून धाव घेण्याचा प्रयत्न पंकज देसाई करतच नव्हते, परंतु त्यांनी वेट अँड वॉच का केलं त्याचंही कारण मैदानात जाणावं लागतं. कारण आता मात्र 7 बॉल 8 बॉल खर्च बाकी आहेत आणि यावेळी गरज असेल ती 18 धावसंख्येची. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 31 आकड्यावरती. 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. नेक्स्ट बॉल यश मोरे ऑन फायर अँड पाइट. इथे मात्र एकच धावली आहे, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 32 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्यात. गोविंद सर कालचे 2 दिवस सुखात घालवले, परंतु आज शांततेत स्कोरिंग चालू आहे त्यांची. अगदी काल आम्ही त्यांना मैदानावरती गोविंद गोविंद अरे गोविंद करून टाकलं, परंतु आज ते स्कोरच्या भूमिकेत आलेत. चांगली आहे स्कोरिंग करा म्हणायला गेलं तर, समालोचकाचा आरसा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. इथे मोठा स्ट्रोक अपेक्षित असेल. हा बॉल आलाय डॉट. आता कठीण परिस्थिती आहे दोन्ही संघाच्या बाबतीत. मॅच कुठे जाऊन पोहोचेल मला माहित नाहीये. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 17 धावसंख्येची. जरा पाणी पोहोचवा मैदानावरती. 6 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आजच्या या लॉर्ड्स मध्ये. खरं म्हणायला गेलं ना तर देसाई बाडा संघ एक स्ट्रॉंग टीम पाहिली, परंतु आता कणिवली टीमने सुद्धा एक मजबूत स्थिती मैदानात प्राप्त केली आहे. सहजरित्या बऱ्याच जणांना वाटलं होतं की या सामन्याला कलाटणी मिळेल. परेश देसाईची विकेट, त्याच्यानंतर आलेला डीजे, काहीही करू शकले नाही दोघे. परंतु अजित देसाई आल्या आल्या जो षटकार खेचला होता त्याच्यानंतर या परिणामाला सामोरं जावं लागलंय. पंकज देसाईने अद्यापपर्यंत 4 बॉल केले आहेत, परंतु 4 बॉलमध्ये 11 धावसंघासाठी आल्यात. आणि बाकी जर पाहायला गेलं तर अजित देसाईने आतापर्यंत 9 बॉल केले, 9 बॉलमध्ये 1 षटकार 1 चौकार आणि संघासाठी धावा गमावल्या त्या मात्र 14. मनीष सालुंगे आणि बाळादादा गायकवाड काय मैत्रीचं नातं असतं मला माहित नाहीये, फार कमी पाठवला वाटतंय त्यांनी. जरा त्यांनी व्यासपीठाचा पण विचार करायला पाहिजे. सर्वांना पुरेल अगदी कोल्ड ड्रिंक्स ची सोय त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सहा बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. नीड ऑफ 17 रन्स 6 बॉल्स. यस, आउटसाइड द ऑफ स्टम इट इज वाइड. वाइड च्या मारण एक अतिरिक्त बोनस धावपलकावरती. गोलंदाज आहे रोहित तिलंगे.
अर्थात अर्थात लेफ्ट आर्म राउंड द विकेट अजित देसाई. वक्तव्य तोंडात होतं, करायचं होतं. मागची स्पर्धा होती अजित देसाई बॅटर आणि त्याच्या विरोधात होता रोहित तेलंगे, जिथे 15 ची गरज होती परंतु इथे 16 ची गरज आली होती. 17 ची गरज असताना वाईट आला होता. आता अजित देसाईच्या पारीचा यावेळी अंत झालाय. रोहित तेलंगे तेव्हाही भारी पडला आणि आताही अजित देसाईवरती भारी पडलाय. ठोक डेज आहे. प्रसादजी शेडगे यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. कानिवली टीम जर विजयी झाली तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइस. सूरज पै आपण पाहतोय सुपर टेनिस डॉट इन ची संपूर्ण टीम अगदी लॅपटॉप वर बसून बसून रंग जाण्याची वेळ आली. कॅमेरे फिरवता फिरवता बरच काही घडलंय. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत रॉय देशमुख. हवाई सफर आगे क्षेत्ररक्षक तैनात करे तो क्या करे. पंकज देसाई मैदानात जरूर आहेत परंतु काय करणार मैदानात हे समीकरण आहे. बाला गायकवाड यांच्याकडून पारितोषिक लागले जात आहे. देसाई पाडा जर विजयी झाले तर तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज. माफी असावी 5000 रुपयांचं कॅश प्राइज. माफी असावी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 4 आकडा 5 म्हटल्यावरती फारच वाढले. त्यांना 5000 नाही तर ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे देसाई पाडा टीमला. 5000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. इथे सिंगल येईल. आता मनगडातली ताकद पंकज देसाईंना मैदानात दाखवावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्यापर्यंत 34 आकड्यावरती. येणारे 3 बॉल आणि गरज असेल 15 धावसंख्येची. अगदी देसाई पाडा जर विजयी झाले तर 5000 रुपयांचं कॅश प्राइज. मी म्हणेल बाला गायकवाड बाजूला ठेवा. सध्या मी म्हणेल पंकज देसाईने 3 स्ट्रोक जर लगावले तर हे 5000 मित्र म्हणजे पंकज देसाईच्या खिशात जायलाच पाहिजे. काय घडतंय ते पाहूया. रोहित तेलंगे आहे मैदानात मला माहित नाही परंतु या मॅच मध्ये तितकाच इंटरेस्टिंग मोड निर्माण झालाय. जरा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दोन्ही टीम साठी. अस्तित्वाची लढाई का म्हटलं जातं. मनगडाची ताकद पंकज देसाईची मैदानात दाखवली गेली. हा षटकार तर आलाय. चुकी कुठे झाली ती अजित देसाईंची ती पहा. पहिला वाईट बॉल सोडला परंतु त्याच्यानंतर ज्या ठिकाणी अजित देसाईला डॉट आला होता त्या डॉट वरती फार मोठं समीकरण पाहायला मिळालं. जिथे विकेट आले तिथे समीकरण थोडस बॅकफुट वरती गेलं. त्याच्यानंतर जो बॅटर आला तो म्हणजे रॉय देशमुख, ज्याने बॉलला खऱ्या अर्थाने मिड विकेट कडे उचलायचं होता. ऑन साइडला उचलला जरूर लॉंगॉनच्या क्षेत्रात आणि तिथे मात्र त्याला लांबी कमी देता आली आणि तिथे तो षटकार होता होता राहिला आणि तिथे रॉयला परतावा लागलाय. परंतु मैदानावरती काय सिच्युएशन आहे हे पंकज देसाईच्या डोक्यात मात्र तंत्र होत. काय घडणार मैदानात. अगदी तुल्य बलताय. पाण्यात भिजला असेल तर बाजूला करा बॉल. रोल बॉल. अगदी अगदी खरं म्हणायला गेलं तर
या मॅच मधला निर्णायक बॉल आहे. रोहित तेलंगे अगदी आपण पाहतोय ना, गोविंद शिंदेंचं मात्र कौतुक करावं लागेल. अगदी ऑफिसला चालले की काय सगळे बॉल घेऊन. समीकरण बिघडलं. फार चांगली पिचिंग मी तर म्हणेल यावेळी झाली आहे. पंकजला असं वाटलं होतं की हा बॉल वाईट जाईल. सामन्यात कलाटणी आली. आता आता एक बॉल नऊची गरज. हा आलाय मोठा स्ट्रोक. अगदी मी तर म्हणे पंकज देसाईंचं कौतुक जरूर करावं लागेल. किनेवली टीम कानिवली टीम जरूर जिंकले आहे, परंतु पंकज देसाईंचं कौतुक याच्या करता करेल. त्यांच्या डोक्यात